उपवासामध्ये साबुदाणा खिचडी किंवा मग त्याच त्याच गोष्टी खाऊन जर कंटाळा आला असेल आणि तिखट चमचमीत खायची इच्छा झाली असेल तर मग अशी ही मस्त उपवासाची चमचमीत आणि झणझणीत अशी मिसळ जरूर ट्राय करा. अगदी घरच्या साहित्यात झटपट अशी बनणारी मस्त चविष्ट आणि चमचमीत अशी मिसळ ही बनून तयार होते. नमस्कार, मी सुवर्णा. सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण चमचमीत अशी उपवासाची मिसळ बघणार आहोत. तर याच्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे. हा बटाटा आता आपल्याला सोलून घ्यायचा आहे. तर याची सालं काढून आपल्याला याचे बारीक असे काप करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्हाला जर हलकासा गोडसरपणा चालत असेल तर बटाट्याच्या ऐवजी तुम्ही इथे रताळ्याचा वापर केला तरीही चालू शकतं. तर इथे मी बटाटा सोलून याचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत आणि हा बटाटा स्वच्छ असा धुतल्यानंतर पाण्यामध्ये मी ठेवलेला आहे. याचबरोबर आपल्याला घरातीलच अजून काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर इथे मी सुकं खोबरं साधारण 2 चमचे घेतलेलं आहे. खोबऱ्याचा किस आहे हा. तर इथे तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता किंवा खोबऱ्याचे तुकडे घेतला तरी चालेल. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट 2 चमचे इथे मी घेतलेलं आहे. 2 चमचे शेंगदाणे भाजून घेतला तरीही चालेल. अगदी चिमुडीवर आपल्याला जिरे आणि अगदी एक छोटासा तुकडा आल्याचा लागणार आहे. तर हे सगळं साहित्य आपण आता वाटून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे. तर तुम्हाला या वाटणामध्ये जर कोथिंबीर घालायची असेल तर या वाटणामध्येच कोथिंबीरसुद्धा तुम्ही घालू शकताय. आता याच्यामध्ये हलकंसं पाणी टाकून अतिशय बारीक याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे बघा, ही छान अशी बारीक पेस्ट मी बनवून घेतलेली आहे आणि आता आपण लगेचच मिसळ बनवायला सुरुवात करूयात. तर आता कढईमध्ये मी तेल घालते. तर साधारण 2 ते 2.5 चमचे तेल इथे मी घालते. तर तुमच्याकडे जर तेल चालत नसेल उपवासाला तर इथे तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालू शकतं. तर आता तेल गरम झाल्यानंतर गॅस अगदी मंद करायचा आहे आणि यामध्ये आता आपल्याला तिखट घालायचं आहे. तर हे मसाल्याचं तिखट नाही आहे, प्लेन मिरची पावडर आहे. तर इथे तुम्ही बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर घेतला तरीही चालेल. पण लक्षात ठेवा, मसाल्याचं तिखट आपल्याला घ्यायचं नाही आहे, प्लेन मिरची पावडर आपल्याला इथे घ्यायची आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे, नाहीतर हे तिखट जे आहे ते जळू शकतं. तर अगदी 4 ते 5 सेकंद आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती सगळी पेस्ट यामध्ये घालायची आहे. पेस्ट बनवताना मी जिरे घातले होते म्हणून मी फोडणीमध्ये घातलेले नाही आहे. तुम्हाला हवं तर फोडणीमध्ये जिरे घालू शकता. कढीपत्ता जर तुमच्याकडे चालत असेल कढीपत्तासुद्धा तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता. तर ही पेस्ट मी साधारण 1 मिनिटभर छान अशी परतून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा जो आपण कापून घेतला होता. तर बटाट्याचे काप अगदी बारीक करा. तुम्ही जेवढे बटाट्याचे काप बारीक कराल तेवढी आपली ही जी रेसिपी आहे पटकन तयार होईल. तर मोठे बटाट्याचे काप केला तर शिजायला वेळ लागेल. जेवढे बारीक कराल तेवढं पटकन हे शिजलं जाईल आणि आपली मिसळ पटकन तयार होईल. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहिला होता त्याच्यामध्ये पाणी ढवळून मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर जितकी मिसळ आपल्याला करायची आहे त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर गरम पाणीच आपल्याला यामध्ये घालायचं आहे म्हणजे आपल्या या मिसळला छान तर्री किंवा तवंग मस्त अशी येते. तर शक्यतो गरम पाणीच घाला, गार पाणी घालू नका. आणि पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. तर पाणी तुमच्या आवडीनुसार किंवा अंदाजानुसार घालू शकता. तुम्हाला मिसळ केवढी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकताय. तर आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घालू शकताय. तर तुमच्याकडे जर साधं मीठ चालत नसेल तर तुम्ही सैंधव मीठ घातला तरीही चालेल. तर इथे मी खडे मीठ घातलेलं आहे आणि आता या मिसळला छान उकळी यायला लागलेली आहे. तर आता पुन्हा एकदा मी व्यवस्थित असं ढवळून घेते. तर इथे मी गॅस मोठा ठेवला होता, छान उकळी आलेली आहे. गॅस आता बारीक करायचा आहे आणि आता अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा छान असं मी ढवळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे. बटाटा अगदी छान बारीक चिरला तर अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये मस्त असा बटाटा शिजला जातो. तर इथे मी अगदी 3 ते 4 मिनिटे हा बटाटा शिजवून घेते. बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनिटे मी हा उपवासाचा रस्सा उकळून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही याला तर्री किंवा तवंग अतिशय मस्त आलेला आहे. अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी ही मिसळ दिसायला लागलेली आहे. तर पुन्हा एकदा छान असं ढवळून घेते आणि बटाटा शिजलेला आहे का ते आपण आता चेक करूयात.
तर इथे तुम्ही बघू शकताय बटाटा अगदी छान मऊसूत झालेला आहे, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये शिजलेला आहे. तर बारीक काप केला की पटकन असा बटाटा शिजला जातो. तर ही जी मिसळ आहे ही आपली आता तयार झालेली आहे. तर याला तर्री किंवा तवंग तुम्ही बघू शकता अतिशय उत्तम आलेली आहे. मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी ही मिसळ तयार झालेली आहे. तर यामध्ये तुम्हाला हलकासा गोडसरपणा हवा असेल तर हलकीशी साखर तुम्ही टाकला तरीही चालू शकतं आणि तिखट मीठ तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघू शकताय. आणि आता आपण ही मिसळ सर्व्ह करूयात. तर ही मिसळ सर्व्ह करताना तुम्हाला जर साबुदाना खिचडी आवडत असेल किंवा तुमच्याकडे असेल तर खाली तळाला तुम्ही साबुदाना खिचडी आधी घालून घेऊ शकताय. साबुदाना खिचडी तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. तर आता हा जो बटाटा आहे, आपण मिसळ जी बनवलेली आहे त्यामधला बटाटा आधी घालायचा आहे. तर बटाटा घालून झाल्यानंतर मध्ये एक लेअर तुम्ही बटाट्याचा चिवडा घातला तरी चालेल किंवा मग अगदी वरतीच सगळा चिवडा घातला तरीही चालू शकतं. तर आता आपण यामध्ये हा जो उपवासाचा रस्सा आपण बनवलेला आहे, मिसळीचा रस्सा, तो घालायचा आहे. यानंतर याच्यामध्ये आपण हे जे बटाट्याचे चिप्स आहेत ते घालणार आहोत. तर याच्याऐवजी तुम्ही घरी बनवलेले जे साबुदाण्याचे पापड किंवा बटाट्याचे पापड असतात ते तळल्यानंतर याचा चुरा करून तुम्ही यामध्ये वापरला तरीही चालू शकतं. तर आता इथे मी बटाट्याचा गोड चिवडा घालत आहे आणि याच्यानंतर आपल्याला बटाट्याचा तिखट चिवडासुद्धा घालायचा आहे. तर हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता, कमी जास्त किंवा तुम्हाला जो चिवडा आवडतो तो तुम्ही इथे वापरला तरीही चालेल. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. घरी बनवलेले उपवासाचे पापड तळून तुम्ही यामध्ये क्रश करून घातला तरीही चालू शकतं. तर मस्त लिंबू ठेवलेला आहे आणि झणझणीत अशी मिसळ आपली दिसायला लागलेली आहे. तर अतिशय चविष्ट मस्त चमचमीत अशी ही मिसळ आपली बनून तयार झालेली आहे. तर जास्तीचा चिवडा आपण अशा पद्धतीने डिशमध्ये देऊ शकतो. तर इथे बघू शकता तुम्ही अगदी मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी ही मिसळ आपली बनून तयार झालेली आहे. अगदी झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये मस्त चमचमीत चविष्ट अशी ही मिसळ आपली बनून तयार होते. तर बऱ्याचदा साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणापासून बनणारे पदार्थ खाऊन कंटाळा येतो किंवा इतर उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो, त्यावेळेला अशी चमचमीत झणझणीत आणि मस्त चवीची ही मिसळ जरूर ट्राय करा. किंवा मग असा उपवासाचा हा मिसळीचा रस्सा बनवून तुम्ही उपवासाच्या कुठल्याही पदार्थासोबत खाऊ शकताय. उपवासाची इडली असेल, उपवासाचा डोसा असेल किंवा उपवासाचे पॅटीज, अप्पे, या सगळ्यांबरोबर हा रस्सा अतिशय चविष्ट लागतो. किंवा तुम्ही जर उपवासाचा मेदूवडा किंवा बटाटावडा केला तर त्यासोबतसुद्धा रसमवडा किंवा सांबारवडा म्हणून अतिशय सुंदर हा उपवासाचा रस्सा लागतो. उपवासाची मिसळ बनवून हा रस्सा तुम्ही नुसताच खाऊ शकता पण त्याचबरोबर उपवासाच्या इतर पदार्थांसोबतसुद्धा हा रस्सा अतिशय उत्तम लागतो. तर अशी ही उपवासाची मिसळ किंवा हा रस्सा कुठल्याही उपवासाच्या पदार्थांसोबत तुम्ही खाल्ला तर दुसरं काही खायची गरज पडणार नाही. तर असा हा उपवासाचा रस्सा किंवा उपवासाची मिसळ जरूर करून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.